नरसिंह इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी 15 ऑगस्टला पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून प्रभात फेरी काढली आणि मदत संकलित करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी संचालक मलावर सर, प्राचार्य गुंडेवार राम सर, शिक्षक मंडळी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. संचालक श्री महाराव सर, आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल गुंडवार मॅडम आणि त्यानंतर आमचा सगळा सिटी स्टाफ. आम्ही आज 15 ऑगस्ट निमित्त जे लेझिम पद्धतीमध्ये नाशिक डोलवत बस स्टॉपला आमच्या हिमाटनगर मुख्य ठिकाणाहून रॅली काढली, लेझिम डान्स प्रोग्राम दाखविला आणि त्यानंतर जे नाशिक आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये जे झालं, जे पूरग्रस्त वातावरण आलं की धुमकाळ माजला होता पुरानं आणि त्या पुरामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानासाठी आम्ही त्याला एक मदतनिधी म्हणून आमच्या श्री नरसिंह इंग्लिशतर्फे आम्ही एक मदतनिधी काढली आणि ते मदतनिधी आम्ही गोळा करून त्या पूरग्रस्त जे ज्याचं नुकसान झालं त्यांना हेल्प करण्यासाठी जे आमच्या शाळेतर्फे आम्ही जी मदतनिधी राबवली त्याबद्दल सगळ्यांनी आम्हाला छान प्रकारे सपोर्ट पण केला आणि असंच सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. आपण काही जणांना जे काही ज्यांच्यावर दुर्दैवानं असा अत्याचार झाला किंवा पुराणं वगैरे कशानं असो त्यांना आपण अशाच प्रकारे कोणत्या ना कोणत्या दिनांनिमित्त आपण मदत करत चालू आणि या प्रकारे आम्ही श्री नरसिंह उत्तरपे आम्ही जे नीट गोळा केला आणि ते गोळा आम्ही त्या जे नुकसान झालं त्या नुकसानसाठी आम्ही ते आमच्या श्री नरसिंह उत्तरपे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेसह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.